निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी झालेल्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद इथं ध्वजारोहण करून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली हा मुक्तीसंग्राम भारताच्या इतिहासातील देदीप्यमान पर्व होतं आजच्या पिढीला या ऐतिहासिक लढ्याची माहिती देणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं मराठवाड्यावर संतांचे संस्कार आहेत इथे मेहनती तरुण वर्ग आहे वाढणारे उद्योग आहेत पर्यटनाला भरपूर संधी आहे त्यामुळे मराठवाड्याच्या विकासाची आवश्यक गती पकडायची आहे असं त्यांनी सांगितलं या दृष्टीनं मराठवाड्यातील पायाभूत सुविधांचा मुख्यमंत्री वॉर रूममधून नियमित आढावा घेतला जाईल अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली मराठवाड्याच्या विकासासाठी काही विकासकामांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते